श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते। मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि 4 जानेवारीला आहे मार्गशीर्ष महिन्यातला 4th गुरुवार। त्याचबरोबर 11 जानेवारीला आहे मार्गशीर्ष महिन्यातला 5वा गुरुवार आणि 5व्या गुरुवारी आहे अमावास्या। आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ही शंका आहे की मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार किती, 4th गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे की 5व्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे। हा संबंधित एकदम महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। मार्गशीर्ष महिना 13 डिसेंबर 2023 सुरू झाला होता आणि मार्गशीर्ष महिना समाप्त 11 जानेवारी 2024 होणार आहे। तसेच 11 जानेवारीला आहे अमावास्या। म्हणून बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका आहे की ह्यावेळेस आपल्याला 4 गुरुवार व्रत मांडणी करायची आहे की 5वा गुरुवारसुद्धा आपल्याला व्रत मांडणी करायची आहे। तर सगळ्यात पहिला तुमची ही शंका दूर करते की ह्यावेळेस आपल्याला 5 गुरुवार करण्याचं पुण्य हे लाभणार आहे। 5ही गुरुवार आपण हे व्रत करू शकतो, पूजा मांडणी करू शकतो। अमावास्या ही तिथी शुभच असते। दिवाळीमध्ये केल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा अमावास्या असते आणि त्या दिवशीसुद्धा आपण विधिविधानपूर्वक माता लक्ष्मीची पूजा करतो, मनोभावे माता लक्ष्मीची सेवा करतो। त्याच रीतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या म्हणजे 11 जानेवारीला शेवटचा गुरुवार आहे, त्या दिवशीसुद्धा आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर माता लक्ष्मीची ज्याप्रमाणे आपण प्रत्येक गुरुवारी पूजेची मांडणी करतो त्याच रीतीने आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे, देवीची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे। त्याचबरोबर अजाणतेपणे झालेल्या चुकांची क्षमासुद्धा देवीकडे मागायची आहे, संध्याकाळी देवीची आरती करायची आहे, कथा वाचायची आहे आणि त्याचबरोबर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि गाईलासुद्धा आपल्याला घास ह्या दिवशी द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ह्या व्रताचं उद्यापन करायचं आहे। शेवटच्या गुरुवारी म्हणजे 11 जानेवारीला आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण 5, 7, 11 सुवासिनीं महिलांना किंवा कुमारिकांना आपल्या घरी बोलवायचं आहे। ह्या दिवशी त्या आपल्या घरी माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आगमन करणार आहेत, म्हणून त्यांचीसुद्धा आपल्याला माता लक्ष्मीप्रमाणेच पूजा करायची। आपल्या घरी घरात त्यांना बोलवल्यानंतर जे आहे त्यांचे पाय धुवायचे आहेत, त्यांच्या पायावर स्वास्तिक काढायचं आहे, त्यांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे, फुलं वाहून घ्यायची आहेत आणि त्याचबरोबर जी आहे जर सुवासिन महिला असेल तर तिची खणा नारळाने आपल्याला ओटी भरायची आहे, किंवा कुमारिका असेल तर तिला एखादी भेटवस्तू द्यायची आहे, त्यांचं औक्षण करायचं आहे। तर ह्या रीतीने आपल्याला त्यांचं आपल्या घरामध्ये स्वागत करायचं आहे आणि ह्या दिवशी प्रत्येक महिलेचा उपवास असतो, म्हणून तुम्ही दुधाचं नैवेद्य म्हणजे दुधाचं किंवा केसर दूध जे आहे त्यांना प्यायला देऊ शकतात किंवा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला जे मानपान करायचं आहे ते तुम्ही करू शकतात। आता काही महिलांचा हा सुद्धा प्रश्न असेल की त्या दिवशी जर आम्हाला मासिक धर्म असेल तर मग आम्ही काय करायचं, तर काय करायचं, तुमच्या घरामध्ये इतर कोणते सदस्य असतील तर त्यांच्याकडनं तुम्हाला जे आहे उद्यापन हे करून घ्यायचं आहे आणि ज्या येणाऱ्या स्त्री आहेत त्यांना तुम्ही हळद कुंकू देऊ शकतात आणि एक एक फळ किंवा काही वाण जे तुम्ही आणलेलं असेल ते तुम्ही देऊ शकतात। अशा रीतीने सुद्धा तुम्ही जो आहे शेवटच्या गुरुवाराचं उद्यापन हे करू शकतात। उद्यापन करताना जे आपल्याला सगळ्यात पहिला माता लक्ष्मीची क्षमा मागायची आहे की अजाणतेपणे सुद्धा आपल्याकडनं कळत नकळत काही चुका झाल्या असतील त्याबद्दल आपल्याला माता लक्ष्मीची क्षमा याचना करायची आहे आणि त्यानंतर तिला प्रार्थना देखील करायची आहे की आपल्या घरामध्ये कायम तिचा वास राहिला पाहिजे, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धनधान्याची सुखसमृद्धीची कधीही कमतरता राहिली नाही पाहिजे। आणि त्यानंतर जे आपल्याला कळशातला नारळ जो आहे तो उचलायचा आहे आणि कळशातला नारळ जो आहे तो कसा रीतीने उचलायचा आहे, आपल्याला तो उचलून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला फोडायचा नाही आहे कारण त्याची आपण माता लक्ष्मी स्वरूपामध्ये पूजा केली तर तो आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे। त्याचबरोबर जे निर्माल्यामध्ये पानं आहेत, फळ फुलं आहेत ही सगळी आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहेत। कळशामधला जो पाणी आहे तो आपल्या घरामध्ये शिंपडायचा आहे आणि त्याबरोबर आपल्या घरामध्ये दुसरी झाडं असतील तर त्यालासुद्धा आपण ती पाणी जे आहे ते टाकून द्यायचं। फक्त तुळशीमध्ये आपल्याला ते पाणी नाही टाकायचं आहे, इतर दुसऱ्या कोणत्याही झाडांमध्ये तुम्ही पाणी टाकलं ते तर चालणार आहे।
आणि कळशाच्या खाली जो आपण तांदूळ ठेवतात त्या तांदळापासून आपण खीर बनवू शकतो आणि आपल्या घरच्या सदस्यांनीच ती फक्त खीर खायची आहे प्रसाद म्हणून देवीचा. तर ह्या रीतीने आपल्या ज्या पूजेमध्ये वस्तू ज्या आपण मांडल्या आहेत त्या आपण वापरू शकतो आणि त्याचबरोबर जी फळं आहेत ती आपण प्रसाद म्हणून तीसुद्धा आपल्याला खायची आहेत. तर अशा रीतीने जे आपल्याला ह्या मार्गशीर्ष गुरुवाराच्या व्रताचं उद्यापन हे करायचं आहे. देव हा भक्तीचा भुकेला असतो त्यामुळे आपली श्रद्धा गरजेचं आहे. आपल्या श्रद्धेने जी आपल्याला सेवा करता येत असेल ती आवर्जून करा. बाकी जे आहे आपल्याला म्हणजे मी हे देऊ शकत नाही ते देऊ शकत नाही असं काही नाही. तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला जे मानपान करता येईल अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये एक सवासीन महिला किंवा एक कुमारिकाला बोलवून तिची जर तुम्ही पूजा केली तिला हळद कुंकू आणि केवळ एक फळ जरी दिलं तरी ती सेवा तुमची देवीपर्यंत पोहोचणार आहे. म्हणूनच जे आहे तुम्हाला जे शक्य असेल त्या रीतीने तुम्ही तुमची पूजाही करायची आहे. बऱ्याचदा असं पण आहे काही महिलांना की आमच्या इथे एकही कुमारिका नाही भेटली आम्हाला सवासीन नाही भेटली तर मग आम्ही काय करायचं. तर तुम्ही काय करायचं तुम्ही जे आहे तुमच्या जवळ कोणतंही देवीचं देऊळ असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकतात. तर अशा रीतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवाराचं उद्यापन करायचं आहे. म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाच्याही मनामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचा भ्रम नसला पाहिजे की आपल्याला चौथा गुरुवार करायचा आहे की पाचवा गुरुवार करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.